नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहत राहा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गटक व डच या ठिकाणी परीक्षा दिलेल्या असतील त्याबाबत हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे। तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे की जे पर्याय आहेत ते निवडण्याचं त्यांचं काम चालू आहे। गटक व डचा निकाल लागणार की त्याची फेरपरीक्षा होणार त्याची वाट पाहून तुम्ही आहात, तर त्याविषयीचं हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एकाच 10 प्रमाण म्हणजे नेमकं काय केलं जाणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पोलीस अहवाल कधीपर्यंत येऊ शकतो, गटकची आणि गडडची कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सरकार म्हणजे आरोग्य विभाग ही निवड योजना जी आहे ती राबवत आहे, त्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती देणार आहे। त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम गट ड बद्दलची या ठिकाणी जी आहे ती माहिती घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण गट कची विद्यार्थी मित्रांनो माहिती घेणार आहोत। तर बघा, गट ड बद्दल विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग काय परीक्षाबद्दल योजना आखत आहे त्याबद्दलची मी माहिती सांगणार आहे। स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे विद्यार्थी मित्रांनो जे आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये विद्यार्थी मित्रांनो हिवाळी अधिवेशन चालू असताना त्यावेळेस त्यांनीच ही माहिती दिलेली आहे आणि वारंवार विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामार्फत ही योजना जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे महत्त्वाचं, त्यांनी 2-3 पर्याय या ठिकाणी सांगितलेले, त्या पर्यायानुसार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढच्या ज्या सर्व निर्णय असतील ते होणार आहेत। तर बघा, क्वालिफाईंग एक्झाम घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं। क्वालिफाईंग एक्झाम म्हणजे काय, तर पात्र उमेदवारांमधून पुन्हा पात्रता तपासायची। आता त्याची पद्धत कशी असते त्याची देखील माहिती आपण बघूयात। आता महत्त्वाचं म्हणजे एकाच 10 प्रमाणे निवड केली जाणार, एकाच 10 प्रमाणे निवडीचा निकष देखील लावला जाऊ शकतो, हा एक पर्याय आहे। ह्याच्यानंतर अजून त्यांनी बरेचसे पर्याय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडण्याचं काम चालू केलेलं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो गट ड चा पोलीस अहवालामधून विद्यार्थी मित्रांनो पोलीस अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही, हे पर्याय त्यांनी शोधून ठेवलेले आहेत अगोदरच। पोलीस अहवाल येण्याच्या अगोदर हे पर्याय जे आहेत आरोग्य विभागाने शोधलेले आहेत। त्याच्यामध्ये एकाच 10 प्रमाणे निवड म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करून या ठिकाणी प्रश्न विचारला होता, म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर 10 विद्यार्थी निवडायचे, जसं की 10 विद्यार्थी मित्रांनी निवडले तर त्या 10 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी सिलेक्ट करायचा। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 10 विद्यार्थी समजा आहेत, त्यांना विद्यार्थी मित्रांनो कोणाला 95 मार्क आहेत, कोणाला आता 100 पैकी, उदाहरण सांगतोय आपल्याला, 100 पैकी या ठिकाणी मार्क्सनुसार त्यांची मेरिट लिस्ट लावायची आहे, तर एका विद्यार्थ्याला 95 मार्क आहेत, एकाला 99 मार्क आहेत, कोणाला 80 मार्क आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या 10 विद्यार्थ्यांमधून जो हायेस्ट विद्यार्थी असेल त्याचं सिलेक्शन होईल, म्हणजे त्याची निवड डायरेक्ट थेट निवड केली जाणार, याच्यामध्ये परत परीक्षा घेतली जात नाही, त्याला एकाच 10 प्रमाणे अशा पद्धतीने हा एक पर्याय त्यांनी सांगितलेला आहे, अशा पद्धतीने देखील निवड केली जाऊ शकते। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की प्री एक्झाम, मुख्य एक्झाम, मेन एक्झाम, प्री एक्झाम ही काय पद्धत आहे, तर त्याच्यानुसार आहे का, तर तसं विद्यार्थी मित्रांनो नाही। या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झाम मध्ये एकाच 10 प्रमाण डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो 10 पैकी जो ज्याला हायेस्ट मार्क आहेत त्याचं त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन करायचं। आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा आणि तोटा काय होऊ शकतो, आता बऱ्याच ठिकाणी आपण न्यूजमधून विद्यार्थी मित्रांनो लीक झालेल्या न्यूज पाहिलेल्या असतील की गट ड चे पेपर फुटलेले आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो एकच 10 प्रमाण निवडून काय फायदा, मग ज्या विद्यार्थ्याला पेपर मिळाला त्याला जास्त मार्क असतील तर त्याचं सिलेक्शन होईल, हा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तोटा झाला मग याच्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक परत याच्यामध्ये पर्याय शोधलेला आहे की गट ड पोलीस अहवालामधून ज्या ठिकाणी पेपर फुटले तिथे फेर परीक्षा व पेपर फुटले नाही तिथे एकाच 10 प्रमाणे थेट निवड करायची। तर आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे या ठिकाणी, आता जोपर्यंत पोलीस अहवाल येत नाही तोपर्यंत ती ही पर्याय देखील एकाच 10 प्रमाणे देखील निवड करू शकत नाहीत। गट ड चा पोलिसांमधून जो अहवाल येईल, जर अहवालामध्ये समजलं विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी एकाच 10 प्रमाणे निवड करायची आहे, जिथं ज्या ठिकाणी समजा 4 जिल्ह्यांमध्ये पेपर फुटलेले असं पोलिसांनी अहवाल दिला, तर त्याच 4 जिल्ह्याची परत एक्झाम घेतली जाईल विद्यार्थी मित्रांनो, नव्याने एक्झाम घेऊन त्यांचा विषय संपवला जाईल, पण बाकी जे जिल्हे राहतील त्या जिल्ह्यांमध्ये एकाच 10 प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तेथील विद्यार्थ्यांची थेट निवड केली जाऊ शकते, हा एक पर्याय आहे त्यांनी स्वतः सांगितलेला आहे। हा अंतिम निर्णय याच्यावरती झालेला नाही, लक्षात घ्या, मी उदाहरणार्थ तुम्हाला समजावण्यासाठी हे पर्याय जे आहेत आरोग्य विभागाचे त्यासाठी ही माहिती देतोय, अजून याच्यावरती निर्णय झालेला नाही। निर्णय कधी होणार, जेव्हा पोलिसांचा अहवाल येईल त्यावेळी स्वतः आरोग्य विभाग निर्णय घेणार आहे। ही एक माहिती तुम्हाला समजावी, काय योजना आखत आहे आरोग्य विभाग तुमच्या या परीक्षांबद्दल, झालेल्या परीक्षांबद्दल जी माहिती। आता विद्यार्थी मित्रांनो हे तर खूप वाईट झालं की पेपर फुटले गेले, बरेच विद्यार्थी मित्रांनो एवढ्या दिवसापासून अभ्यास करत आहेत, 3-4 वर्ष झालं परीक्षा झाल्या नाहीत, तेव्हापासून फॉर्म भरून ठेवले होते काय काय विद्यार्थ्यांनी, खूप दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो ह्या निकालाची वाट पाहून आहेत, तर जवळजवळ 2-3 महिने या ठिकाणी उलटून जात आहेत। आता कोरोनाची परिस्थिती आहे ती अजून बळावत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या
यासाठी आरोग्य विभाग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हिताचा सकारात्मक निर्णय लवकरच घेईल, निकाल विद्यार्थी मित्रांनो लावला जाईल, या ठिकाणी पूर्णच फेरपरीक्षा होईल असं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असणार नाही। स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा पर्याय जो आहे विद्यार्थी मित्रांनो बोलताना त्यांनी पत्रकार परिषद असेल किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये असेल त्यावेळेस सांगितलेलं आहे। तर गट ड बद्दल हा विद्यार्थी मित्रांनो पर्याय जो आहे तो निवडला जाऊ शकतो। आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो अजून काय, गट ड मध्ये विद्यार्थी मित्रांनो जर ज्या ठिकाणी पेपर फुटले त्या ठिकाणची नव्याने परीक्षा झाली तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धत देखील निवडली जाऊ शकते। जसं त्यांनी सांगितलं की 4000 क्वेश्चनचा एक बँक तयार केला जातो, त्याच्यामधून रँडमली प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रश्न, कुठला प्रश्न येईल तो त्या विद्यार्थ्याला माहिती नसतो किंवा विद्यार्थी मित्रांनो जो पेपर सेट करणारा असतो त्यालाही माहिती नसतो, फक्त तो कॉम्प्युटरला माहिती असतो। रँडमली अशा पद्धतीने प्रश्न दिले जातात। तर ही क्वालिफाईंग एक्झाममध्ये या ठिकाणी पुन्हा नव्याने जर परीक्षा घ्यायची झाली ज्या ठिकाणी पेपर फुटले त्या ठिकाणची, तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन देखील परीक्षा घेतल्या जाऊ शकतात। ही एक खूप महत्त्वाची माहिती आहे। आता विद्यार्थी मित्रांनो गट क बद्दल काय होईल तर त्याची देखील विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा गट क मध्ये त्यांच्या सांगण्यावरून असं तर वाटतं की निकाल लागू शकतो, कारण की ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो फेरपरीक्षा झाली, त्याची तात्पुरती उत्तरपत्रिका देखील विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो जो प्रोव्हिजनल निकाल असतो बाकी पदांचा त्याचा देखील निकाल लागलेला आहे। आता फक्त महत्त्वाचं राहिलेलं होतं की या ठिकाणी फायनल निकाल लावणं। तर विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत गट ड चा निर्णय होत नाही तोपर्यंत गट क चाही ते निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण की पोलीस अहवाल जोपर्यंत येत नाही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरूनच गट क चा निर्णय घेतला जाईल, हे लक्षात घ्या। परंतु गट क चे विद्यार्थी मित्रांनो जशी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावरून सांगण्यावरून आपल्याला वाटतं की गट क मध्ये काही या ठिकाणी फेरफार झालेली नाही, तर 99% तरी विद्यार्थी मित्रांनो निकाल लागण्याचे चान्सेस आहेत। परंतु पोलीस अहवालावरती गट क चं देखील सर्व अवलंबून आहे। आता पोलीस अहवाल कधीपर्यंत येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो जानेवारी एंडिंग पर्यंत पोलीस अहवाल फेब्रुवारी महिन्यामध्ये ते तर न्यायालयात सादर करणार आहेत। न्यायालयामध्ये पुढची हायरिंग आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर जानेवारी एंडिंगपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुमचा पोलीस अहवाल येईल। तोपर्यंत ह्या ज्या योजना आखण्याचं काम आहे आरोग्य विभाग करत आहे, कशा पद्धतीने पुन्हा तुमच्या परीक्षा घ्यायच्या, कुठल्या सरकारी कंपनीला तुमची ही परीक्षा पद्धत द्यायची, नव्याने जर परीक्षा घ्यायच्या झाल्या तर सर्व तयारी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने असेल। जर काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील, जे अभ्यास केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं त्या एकाच 10 त्यांची निवड केली जाईल, आणि ज्यांचे पेपर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पेपर भेटले त्यांची परत परीक्षा घेतली जाईल किंवा त्यांना बाद देखील केलं जाऊ शकतं, काही होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। पोलिसांचा जो असणार आहे तो निर्णय अंतिम असणार आहे। पोलीस अहवालाचा निर्णय पाहून विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग अशा पद्धतीने या ठिकाणी हे पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ह्या पर्यायावरती काम ते करत आहे असं आरोग्यमंत्री जे बोलताना विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यावरूनच ही माहिती तुम्हाला मी देत आहे। तर तुमची काय मतं असतील विद्यार्थी मित्रांनो याच्याबद्दलची ती देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। अजून काय तुम्हाला मदत हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। धन्यवाद।